विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा। तर आज आपण क्लास 11th बायोलॉजी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 3 किंगडम प्लांटी मधील जो काही सेकंड सब किंगडम आहे फेनेरोगॅम्स, तर फेनेरोगॅम्समधील जो काही डिव्हिजन अँजिओस्पर्मी आहे याचं स्टडी आपण डिटेल्समध्ये करणार आहोत। कारण अँजिओस्पर्मी हे जे काही आहेत इट इज द मोस्ट ॲडव्हान्स ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स प्रेझेंट ऑन द अर्थ सर्फेस। तर आपल्या पृथ्वीतलावरती सगळ्यात ॲडव्हान्स जर प्लांट जर म्हटलं तर ती अँजिओस्पर्मिक प्लांट आहे। कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं की 5 प्रकारचे डिव्हिजन्स असतात, त्याच्यामध्ये थॅलोफायटा आहे, ब्रायोफायटा आहे, टेरिडोफायटा आहे, जिम्नोस्पर्म आणि आता आपण पाहत आहोत की अँजिओस्पर्मी। तर या सर्व प्लांट्समधील किंवा किंगडम प्लांटीमधील सर्वात मॉडिफाईड जर प्लांट कोणती असेल तर ती अँजिओस्पर्मी प्लांट असतात। कारण त्याचं मीनिंग जर आपण पाहायला गेलो, अँजिओस मीन्स इनक्लोज आणि स्पर्मा मीन्स सीड। तर या प्लांटमध्ये इन दिस प्लांट द सीड्स आर इनक्लोज्ड विद इन द फ्रूट दॅट इज ओव्हरी। म्हणजे जे काही सीड्स असतात तर ते सीड फ्रूटच्या आतमध्ये इन्क्लोज असतात, म्हणून या प्लांटला अँजिओस्पर्मी किंवा त्यालाच अँजिओस्पर्मी प्लांट असं म्हटलं जातं। अँजिओस्पर्म्स इज अ ग्रुप ऑफ हायली इव्हॉल्ड प्लांट प्रायमरली ॲडॉप्टेड टू टेरेस्ट्रियल हॅबिटॅट अँड दे व्हॅरी इन अ साईज। तर आपण जर याचं हॅबिटॅट जर थोडक्यामध्ये पाहायला गेलोत तर हे जे काही अँजिओस्पर्मी प्लांट्स असतात ह्या मोस्टली काय होतात की टेरेस्ट्रियल हॅबिटॅट प्लांट्स आहेत। आणि त्याचा साईज जर आपण पाहायला गेलो तर दे आर व्हॅरी इन अ साईज। कारण आपण पाहायला गेलो तर स्मॉलरपासून तर हायरपर्यंत काय होतात की आपल्याला या डिफरंट अँजिओस्पर्मिक प्लांट पाहायला मिळत असतात। तर अँजिओस्पर्मिक शोज हेटरोमॉर्फिक अल्टरेशन्स ऑफ जनरेशन इन विच द स्पोरोफाइट इज डिप्लॉइड डॉमिनंट आयटोट्रॉफिक अँड इंडिपेंडंट। तर लाईफ सायकलचा जर आपण विचार करायला गेलो अँजिओस्पर्मी प्लांटमध्ये तर यामधील जे काही लाईफ सायकल्स असतात ते हेटेरोमॉर्फिक अल्टरेशन्स ऑफ जनरेशन्स असतात। म्हणजे यामध्ये जे काही स्पोरोफाईट्स असतात ते स्पोरोफाईट काय असतात की डिप्लॉइड्स असतात, डॉमिनंट असतात, आयटोट्रॉफिक्स असतात आणि ते इंडिपेंडंट असतात। ओके, नीट लक्षात ठेवा। कारण आपण पाठीमागं पाहिलं थॅलोफायटा असेल, ब्रायोफायटा असेल किंवा टेरिडोफायटा असेल, तर यामध्ये जे काही असणारे गॅमेटोफायटिक स्टेजेस असतात ते आपल्याला कुठेतरी हॅप्लॉन्टिक किंवा डिप्लॉन्टिक असे पाहायला मिळत असतात। परंतु या ठिकाणी जर आपण पाहायला गेलोत तर अँजिओस्पर्मी प्लांटमध्ये जे काही त्याचं लाईफ सायकल आहे त्या लाईफ सायकलमध्ये अल्टरेशन्स ऑफ जनरेशन म्हणजे जो काही स्पोरोफायटिक स्टेज असतात ते डॉमिनंट फेज असतात, ते इंडिपेंडंट असतात आणि गॅमेटोफाईट मेल ऑर फिमेल आर रिसेसिव हॅप्लॉइड अँड डिपेंडंट ऑन द स्पोरोफाईट। तर यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर जे काही गॅमेटोफायटिक स्टेज असतात ते अगदी शॉर्ट स्टेप असतात आणि दे आर डिपेंड्स अपॉन द स्पोरोफाईट। नीट लक्षात ठेवा, अल्टरेशन्स ऑफ जनरेशन्स म्हणजे यापैकी स्पोरोफाईट डॉमिनंट असतो आणि जो काही असणारे गॅमेटोफाईट्स असतात ते रिसेसिव असतात आणि दे आर डिपेंड्स अपॉन द स्पोरोफाईट्स। ओके, त्यानंतर अँजिओस्पर्म्स आर द हेटेरोस्पोरस। तर हे जे काही अँजिओस्पर्मिक प्लांट असतात तर ते हेटेरोस्पोर्स प्रोड्यूस करण्याचं काम करत असतात। तर त्यापैकी पहिला आहे पा मायक्रोस्पोर, कॉमनली कॉल्ड पोलन्स आर फॉर्म इन अ मायक्रोस्पोरेंजिया ऑर अँथर्स। म्हणजे जे काही असणारे पोलन ग्रेन्स असतात किंवा जे काही मायक्रोस्पोर्स असतात किंवा जे काही मेल गॅमेटोफाइट्स असतात तर हे मेल गॅमेट काय होतात की मायक्रोस्पोरेंजिया किंवा जे काही पोलन सॅक्स असतात तर त्या पोलन सॅक्समध्ये काय होत असतात की फॉर्म होत असतात आणि दे डेव्हलप इन अ हायली स्पेशलाइज्ड मायक्रोस्पोरोफिल ऑर स्टेमन व्हाईल मेगास्पोर्स आर फॉर्म इन अ मेगास्पोरेंजिया ऑर ओहुल बॉर्न ऑन अ हायली स्पेशलाइज्ड मेगास्पोरोफिल कॉल्ड द कार्पेल। तर तुमच्या लक्षात आलं असेल की अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये जे काही हेटेरोस्पोरस असतात तर त्या हेटेरोस्पोरसमध्ये पहिला जे काही मेल गॅमेट असतो तो मायक्रोस्पोर्स असतो, तर हे मायक्रोस्पोर मायक्रोस्पोरेंजियामध्ये किंवा जे काही पोलन सॅक्स असतात त्या पोलन सॅक्समध्ये फॉर्म होत असतात। परंतु त्यासाठी एक स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर्स असतात त्याला आपण मायक्रोस्पोरोफिल
किंवा त्याला स्टेमन असं म्हटलं जातं, आणि जे काही फिमेल गॅमेटोफाइट्स असतात त्याला मेगास्पोर्स असं म्हटलं जातं, आणि हे मेगास्पोर मेगास्पोरेंजिया किंवा जे काही ओहोल्स असतात त्याच्यामध्ये बॉर्न होत असतात, आणि दे आर हायली स्पेशलाइज्ड मेगास्पोरोफिल कॉल्ड कार्पेल्स, किंवा त्यालाच मेगास्पोरोफिल किंवा त्याला कार्पेल्स असं म्हटलं जातं. तर बिसाइड द इसेन्शियल होरल्स ऑफ मायक्रोस्पोरोफिल्स अँड्रोशियम अँड मेगास्पोरोफिल गायनोशियम देर आर ॲक्सेसरी होरल नेमली कॅलिक्स सेपल अँड करोला पेटल अरेंज टुगेदर टू फॉर्म द फ्लावर. तर याही अगोदर आपण फ्लावरचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये स्टडी केलेला होता की फ्लावरमध्ये काय असतात की महत्त्वाचे दोन फ्लोरल होरल्स असतात. पहा, एक असतात इसेन्शियल फ्लोरल होरल आणि दुसरे असतात की नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल. आता नॉन इसेन्शियल म्हटलं की द फ्लोरल होरल विच डज नॉट टेक्स पार्ट इन टू द सेक्स्युअल रिप्रोडक्शन बट इट हेल्प्स टू द रिप्रोडक्शन. म्हणजे जे काही फ्लोरल होरल डायरेक्टली सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये सहभाग नोंदवत नाहीत अशाला नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये दोन प्रकारचे फ्लोरल होरल्स असतात, कॅलिक्स त्याच्या एका भागाला सेपल असं म्हटलं जातं आणि दुसरा आहे करोला त्याच्या एका भागाला पेटल असं म्हटलं जातं. आणि इसेन्शियल होरल्स म्हणजे जे डायरेक्टली सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये सहभाग नोंदवतात. तर यामध्ये दोन प्रकारचे फ्लोरल होरल्स असतात. पहा, मायक्रोस्पोरोफिल किंवा त्याला अँड्रोशियम्स असं म्हटलं जातं आणि दुसरं आहे मेगास्पोरोफिल किंवा त्यालाच गायनोशियम्स असं म्हटलं जातं. ओके, तर यानंतर जर आपण पाहायला गेलो तर जे काही अँजिओस्पर्मिक प्लांट्स असतात दे आर अगेन डिवायडेड इन टू द टू क्लासेस. तर याच्यामध्ये परत दोन क्लासेस आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी पहिला जो काही क्लासेस आहे तो आहे डायकोटिलेडोनी आणि दुसरा आहे मोनोकोटिलेडोनी. तर आता पहिला जो काही टाइप्स आहे डायकोटिलेडोनी किंवा त्याला आपण द्विदल प्लांट असं म्हटलं जातं की ज्याचे सीड आपण सीड फोडल्याच्या नंतर जर त्याचे दोन समान भाग होत असतील तर अशा वेळेस आपण त्याला डायकॉट किंवा डायकोटिलेडोनी असं म्हटलं जातं. दीज प्लांट हॅव टू कोटिलेडॉन इन दिअर एम्ब्रियो, दे हॅव अ टॅपरूट सिस्टीम अँड द स्टेम इज अ ब्रँच. तर याचे काही टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहा, तर या डायकोटिलेडॉन प्लांटमध्ये काय असतात की टू कोटिलेडॉन्स प्रेझेंट असतात आणि या प्लांटमध्ये टॅप रूट सिस्टम प्रेझेंट असते आणि जे काही स्टेम्स असतात ते स्टेम ब्रँच असतात. ओके, आणि लीव्ज शोज रेटिक्युलेट व्हेनेशन्स व्हाईल द फ्लावर शो टेट्रा और पेंटामिरस सिमेट्री. ओके, तर महत्त्वाचे पाच पॉईंट लक्षात ठेवा या ठिकाणी. पहिलं तर नंबर वन आहे टू कोटिलेडॉन्स असतात, यामध्ये टॅप रूट सिस्टम्स असते, स्टेम हा ब्रँच असतो, लीव्ज रेटिक्युलेट व्हेनेशन्स असतात आणि फ्लावरमध्ये काय असतात की टेट्रा किंवा पेंटामिरस सिमेट्री आपल्याला पाहायला मिळत असते. आणि वॅस्क्युलर बंडल आर कनजॉईंट कोलॅटरल अँड ओपन टाईप्स. तुम्ही डायग्रॅममध्ये पाहू शकतात की कनजॉईंट कोलॅटरल अँड ओपन टाईप कशा प्रकारचे असतात. फक्त या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा की वॅस्क्युलर बंडल हे कसे असतात की कनजॉईंट कोलॅटरल अँड ओपन टाईप्स असतात. आणि कॅम्बियम इज प्रेझेंट बिटवीन द झायलम अँड फ्लोयम फॉर द सेकंडरी ग्रोथ. तर या झायलम आणि फ्लोयमच्या मध्ये कॅम्बियम प्रेझेंट असल्यामुळे तर या सेकंड या प्लांटमधील डायकॉट प्लांटमध्ये सेकंडरी ग्रोथ काय असते की प्रेझेंट असते. इन अ डायकॉट सेकंडरी ग्रोथ इज कॉमनली फाउंड. तर डायकॉट प्लांटमध्ये आपण पाहिलं तर सेकंडरी ग्रोथ काय असते की कॉमनली आपल्याला पाहायला मिळत असते. तर त्याचं एक्झाम्पल आहे पा हेलिअँथस ॲनस, सनफ्लावर, हिबिस्कस, रोझा सायनेन्सिस किंवा त्याला आपण चायना रोज असं म्हटलं जातं. ओके, यानंतर आपला दुसरा जो काही क्लास आहे तो आहे मोनोकोटिलेडॉन. जसं की आपण याचे काही कॅरेक्टरिस्टिक पाहिले होते डायकॉटचे, तसे सेम सिमिलर कॅरेक्टर आपण मोनोकोटिलेडॉनचे देखील पाहणार आहोत. दिस प्लांट हॅव अ सिंगल कोटिलेडॉन इन दिअर एम्ब्रियो. तर या मोनोकोटिलेडॉनमध्ये काय असतात की सिंगल कोटिलेडॉन हा त्याच्या एम्ब्रियोमध्ये प्रेझेंट असतो. दे हॅव द ॲडव्हेन्शियस रूट सिस्टम अँड स्टेम इज अ रिअरली ब्रँच. तर यामध्ये जी काही रूट सिस्टम असते मोनोकोटिलेडॉन प्लांटमध्ये तर ती ॲडव्हेन्शियस रूट सिस्टम असते आणि याच्यामध्ये जे काही स्टेम्स असतात ते रिअरली कुठेतरी आपल्याला ब्रँचमध्ये पाहायला मिळत असतात. आणि लीव्ज जनरली हॅव द शीथिंग लीप बेस अँड पॅरलल व्हेनेशन आणि व्हाईल द फ्लावर्स आर जनरली ट्रायमिरस. तर यामध्ये जे काही लीपमध्ये असणारे व्हेनेशन्स असतात ते पॅरलल व्हेनेशन्स असतात आणि फ्लावर हे जनरली काय असतात की ट्रायमिरस असतात. आणि यामधील जे काही वॅस्क्युलर बंडल्स असतात, द वॅस्क्युलर बंडल्स आर कनजॉईंट कोलॅटरल अँड क्लोज टाईप आणि इन अ मोनोकॉट एक्सेप्ट फ्यू प्लांट.
सेकेंडरी ग्रोथ इज ॲबसेंट। तर शक्यतो आपण जर पाहायला गेलो तर मोनोकोटच्या काही प्लांटमध्येच काय होतात की सेकंडरी ग्रोथ ही फॉर्म होत असते, अदरवाईज सेकंडरी ग्रोथ काय असते की या मोनोकोटिलेडॉनमध्ये ॲबसेंट असते। एक्झाम्पल आहे पा झीमेज किंवा त्याला आपण मेज असं म्हटलं जातं, सॉर्गम, उल्गारी किंवा त्याला जवार असं म्हटलं जातं। ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना शेअर करा, आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। ओके, थँक्यू।